1 नवंबर 2005 के बाद शासकीय सेवा में आए हुए सभी कर्मचारियों को 1982 की पुरानी पेंशन योजना बंद कर दी गई तथा डीसीपीएस एनपीएस ये योजनाएं लागू की गई। सरकार की ओर से इस नई योजना के तहत जो पैसे जमा किए गए उसकी किसी भी प्रकार की जानकारी कर्मचारियों को नहीं दी गई। इसीलिए डीसीपीएस एनपीएस इन योजना का महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक संगठन की ओर से इस योजना को बंद कर पुरानी पेंशन योजना लागू करने की मांग की गई है। इस मांग के लिए संगठन की ओर से 31 अक्टूबर को महामोर्चा का आयोजन किया जाएगा। 1 नवंबर को मुंबई विधान भवन पर कर्मचारियों के त्याग पत्र दिए जाएंगे और डीसीपीएस एनपीएस की होली जलाई जाएगी। नागपुर यहाँ दिसंबर में होने वाले हिवाड़ी अधिवेशन पर पेंशन डंडी निकाली जाएगी। साथ ही मंत्रियों का घेराव कर घंटानाद आंदोलन किया जाएगा। बावजूद सरकार की ओर से मांग पूरी न होने पर बेमियादी बंद पुकारा जाएगा, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में संगठन के राज्य सलाहकार सुनील दुधे ने दी। इस अवसर पर वितेश खांडेकर, आशुतोष चौधरी, श्रीराम बागड़े, दुशांत निमकर, अविनाश चौले, नीलेश कुमरे, जितेंद्र बल्की, प्रशांत खुसपुरे आदि उपस्थित थे। आम्ही सर्व इथं जमलेले मित्र मंडळी हे 1 नवंबर 2005 नंतर नियुक्त शासनाचे कर्मचारी आहोत। असे महाराष्ट्रावर लाखो कर्मचारी आहेत की जे 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासनाच्या सेवेत नियुक्त झाले आहेत। त्या सर्व कर्मचाऱ्यावर शासनाने 1982 ची जी पेन्शनची योजना आहे ती बंद केली आणि त्यांना डीसीपीएस आणि एनपीएस नावाची योजना सुरू केली आहे। या डीसीपीएस एनपीएस योजनेच्या माध्यमातून आम्हाला पेन्शन देण्याचं आश्वासन शासनानं केलं होतं, पण शासनानं त्या जमा केलेल्या त्या योजनेच्या अंतर्गत जमा केलेल्या रकमेचा साधा हिशोब देण्यास शासन तयार नाही। आम्ही वृत्त पाहिलं तर आम्हाला किती पेन्शन भेटणार हे शासनानं स्पष्ट केलं नाही। आम्ही निवृत्त झालो तर आम्हाला पेन्शन मिळणार की नाही मिळणार हे शासनानं स्पष्ट केलं नाही आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी असा निर्धार केला आहे की एकाच वेळी आम्ही सर्वजण ही डीसीपीएस एनपीएस नावाची शासनाची जी फसवी योजना आहे ती आम्ही त्याग करण्याचा विचार केला आहे आणि त्याग दृष्टिकोनातून आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांनी डीसीपीएस एनपीएस योजनेचा त्याग केला आहे आणि आम्ही असे निर्धार केला आहे की शासनाला जोपर्यंत आम्हाला जुनी पेन्शन 1982-84 जे लावत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसू देणार नाही। यानंतर आम्ही प्रत्येक केंद्र राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या प्रत्येक घरावरती आम्ही हल्लाबोल करणार आहोत, त्यांचा घेराव आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर तरीही जर शासन आम्हाला काही साथ देत नसेल तर आम्ही त्यानंतर संपाचा पुकार करून आम्ही संप पुकारणार आहोत आणि शासनाला जुनी पेन्शन योजना लावावी असं आम्ही ठणकावून सांगत आहोत। एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, नाव आपलं।